बाबा ऍक्च्युली मी खूप वेळा फोन ट्राय केला पण दीदी फोन उचलत नाही. मे बी सायलेंट वर असेल, ती करेल फोन. बर, ठीक आहे. बरं साळगावकर, मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर मला असं वाटतं तूही त्या कार्यक्रमाला ये. हा हो, मी नक्की येईन सर. हा तुझ्या या मित्राला पण घेऊन ये, नाडगौडा. म्हणजे काय त्या निमित्तानं त्या चांगले शब्द याच्या कानावर पडतील काय रे. येतो मी सर. हो हो ये. काय असत बाबा, मी सर आलेच. हा भाऊजी, भाऊजी ऐका ना भाऊजी, तो कार्तिक दीदी तू चल ना. काय झालं बाबा? काही नाही ग, हे गुडघे दुखतात आणि दुखायला लागले की डोळ्यातून पाणी काढतात ग. बाबा दीदी. अरे अरे दीदी, अरे बाबा गुडघे खूप दुखतात का? हो ग, वयाप्रमाणे सगळं सुरूच राहणार. पण तू आलीस ना, तुला बघितलं दुखणं कुठल्या कुठे गेलं. काय ग, 2 दिवसापासून फोन करतोय तुला आणि तू उचलतच नाहीस. अहो असं काय करता, संसारात रमली आहे ना, वेळ नसेल मिळाला. ओके नाही. हे दीदी, जीजू फारच लाड करतात वाटत. मी तुझा लग्नाचा नवरा असताना माझ्यासोबत घरी आईस्क्रीम खायला लाज वाटते आणि तुझ्या यार सोबत रस्त्यावर उभं राहून आईस्क्रीम खाताना लाज काय विकून खाल्लेलीस? हा विकून खाल्लेलीस? रात रोजपणे दुसऱ्या पुरुषांबरोबर गुतरगु करताना तुला लाज नाही वाटत? मग तुझ्यासारख्या बाईला नवरा हाणणार नाही तर काय तुझी पूजा करणार का? बाबांना माझी परिस्थिती सांगितली तर आणखीच त्रास होईल, त्यापेक्षा नकोच सांगायला. काय ग दीदी, जीजूंच्या आठवणींमध्ये रमली आहेस का? अगं फक्त हेच नाही, सासूबाई सुद्धा खूप काळजी करतात माझी. एका आणि फाईल्सचा पसारा करून ठेवला, कोण आवडणार आहे सगळं. बाबा तुमचे पाय खूप दुखतायत ना, तुम्ही आता इथेच बसा, मी तुमच्यासाठी छान गरमागरम चहा करते. आणि सासूबाई तर म्हणतात चला का तू ना काहीच काम करू नकोस, मस्त आराम कर. आता तर साध्या कपड्यांच्या घड्या घालायला सुद्धा वेगळी बाई ठेवणार आहे. हे सुद्धा रोज ऑफिस मधनं येताना काही ना काही गोड घेऊन येतात. मी म्हणतात ना की अहो नको वजन वाढेल, पण ऐकतच नाहीत. खूप प्रेम करतात माझ्यावर. परमेश्वरा, नयनराव आणि स्नेहलता ताईंना सुबत्ती दिलीस म्हणून आभार मानतो तुझे. दीदी तिथे मजेत, दीपू इथे मजेत, माझं काय? मलाही आता कार्तिकच्या डोक्यावर बसून सासरी जायलाच हवं. इथे जीव गुदमरतोय माझा. मलाही माझे सगळे लाड पुरवणारं सासर पाहिजे, जिथे माझ्या हाताखाली 4 नोकर असतील आणि मी फक्त ऑर्डर सोडेन. कार्तिकच्या मागे लागायलाच हवं. मी आलेच. Thank you.
खूप छान खोटं बोललीस तू. तुला माहिती आहे ना डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. तू चारा खायला तू बकरी आहेस का? ही चहाची पत्ती तरी सोड ना आता. इंदिरा इतकी जोरात भूक लागली की मेरे पास दुसरा चाराच नाही उरा. सत्तू तुला किती वेळा सांगितलं एकतर नीट मराठीत बोलत जा नाही तर हिंदीत बोलत जा. हे असं हायब्रिड नको बोलत जा. तुझ्या देशपांडे सरांचा राग माझ्यावर नको काढू. आधी तुझ्या सरांनी जाम पकवलाय मला. ए तर तुही काय भाषा आहे का? नीट बोल सरांबद्दल. सर म्हणजे एकदम व्हाईट कॉलर. सत्तू गोष्ट सरळ आहे. सरांना इंद्रजित साळगावकर आवडतो. मग त्यांना मारामारी करणारा इंद्रा का आवडेल? सत्तू कोणत्याही पांढरपेशा बापाला आपल्या मुलीचा हात एका मारामारी करणाऱ्या वसुल एजंटच्या हातात नाहीच द्यावा वाटणार. त्याला काय नशीब आहे बघ ना सत्तू. मी प्रेमात पडलो ते पण सरांच्याच मुलीच्या. पण आज सर जे काही बोलले ते योग्यच बोलले. ते तू मला नको सांगू सा. सर इंद्राला गुंड म्हणाले ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन पाहिल्या होत्या मी. सर होते म्हणून वाचले. दुसरा कोणी असता ना तर त्याची दोन चार हाड आणि हात मोडून तू वेगळा केला असतास. सत्तू नातं हे हात मोडून नाही हात जोडून जुळत. आणि सरांना म्हणवायला मी त्यांच्या समोर हात जोडायलाही तयार. थँक्यू. नाही चोरी करतोस? नाही चोरी नाही करतो तुम्ही. प्लीज सोडा मला. मी चोरी नव्हतं करत. एक मिनिट सोड त्याला. येडायस का? तू चोरी का करतोस? दादा मला भूक लागली. मी काय खाल्लं नाही कालपासनं. आई पण उपाशी आहे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी बिस्किट घ्यायला आलेलो. पानं डुबून खाल्लं असत. ठीक आहे. हे पण घे. तू घे आणि आईला पण दे. आई आई अशी चोरी करत जाऊ नकोस. तू शाळेत जातो का? नाही सुटली शाळा. सत्तू आपलं कार्ड दे. हा ठीक आहे. बघ ह्या नंबरवर दादाला उद्या कॉल कर. तो तुझं नाव शाळेत दाखल करून देईल. ह्या पुढे तू फक्त शाळेत जा. नीट अभ्यास कर. बाकी मी बघून घे. थँक्यू. सरांना नमस्कार. त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता म्हणून इंद्रजित साळगावकरचा वसुली एजंट इंद्रा झाला. पण आज तू त्या मुलाला इंद्रा होण्यापासून वाचवलंस. मला तुझा अभिमान वाटतो मित्रा. तू खरंच कमाल आहेस. पण ऐक ना तू लोन नको घेऊस. देव चांगल्या माणसांबरोबर चांगलंच करतो. खरंच काय ग दीदी सहजच आली आहेस ना? काही बिनसलं नाहीये ना बाबा? अरे नयनराव
नयनराव असे अचानक? अरे नयनराव पाय म्हणतो. हा असू द्या, आशीर्वाद. चल या या. हे अचानक? हो, मी आणि शाला का पलीकडच्याच मार्केट मध्ये आलेलो, तर मीच तिला म्हटलं की आई बाबांना पण भेटून जाऊ. बरं झालं दीदीला तुम्ही पाठवलं ते, म्हणजे काय खूप आठवण येत होती. आणि काय प्रत्यक्ष दीदी समोर हजर. चहा टाक. हो हो. बसा हा तुम्ही. हो हो. मी आलो. काय ते नाटकी जो बापाला काय सांगितलं नाही ना, याद राखा तोंड उघडशील तर. तसं इथे किती दिवस राहणार ग? शेवटी येशीलच ना माझ्या घरी, तेव्हा तिप्पट तुडवेन. कळलं? सापडलं. या. हा ते काय बाबा? पुस्तक आहे. अमेरिकेत राहून सुद्धा जे आपले संस्कार विसरले नाहीत ते डॉक्टर फडके त्यांनी लिहिलंय हे पुस्तक, जरूर वाचा. दीदी, चेहरा का उतरलाय तुझा असा? काय नाही आई, तू नको ना उगाच काळजी करूस. नाही, तू मगाशी मला काहीतरी सांगणार होतीस, राहून गेलं. काही गडबड आहे का? नाही असेल तर सांग ना मला. अग आई, गडबड काय असणार आहे? तू बघितलंस ना, मी जरा तासभर काय लांब आले तर त्यांना राहवलंच नाही, लगेच न्यायला आले मला. दीदी, तू खूप नशीबवान आहे. खरंय ग देवा, माझ्या दीदीच्या संसाराला कोणाची दृष्ट नको लागायला. दीदी किती नशीबवान आहे, मस्त सासर, प्रेम करणारा नवरा, सुखात लोळतीये नुसती. नाहीतर मी लग्न करून पण इथेच चढतीये. ते काही नाही, आता मलाच काहीतरी करायला हवं, काही करून सासरी जायलाच हवं. जा. काय 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 कार्तिक, हे बघ, मला आता इथे नाही राहायचंय, तू मला आजच्याच इथून घेऊन जा. बरी आहेस ना सानू? अगं कसं जमेल, ठरलं होतं ना की लपवून ठेवायचं म्हणून, मग मध्येच कुठं झटका येतो ग तुला? झटका कार्तिक हा झटका नाहीये. हे बघ, आता माझ्याच्याने खरंच नाही राहू ते रे, मला माझ्या घरात खूप त्रास होतोय. काही झालं की दोषी मलाच ठरवतात, त्या दीपूला तर कोणी काहीच बोलत नाही. बर ठीक आहे, थोडीशी कळ काढ. कार्तिक, ते आता शक्य नाहीये. माझे आई बाबा माझं लग्न लावायच्या प्रयत्नात आहेत. तुला चालेल का तुझ्या बायकोचं दुसरं लग्न झालं तर? अगं पण माझ्या दादानेच सांगितलंय ना की आपापल्या घरी राहा म्हणून. हे बघ, तू तुझ्या भावाबद्दल ना तर बोलूच नकोस, तर डबल ढोलकी आहे. आपल्याला सांगितलं लांब राहा आणि दररोज माझ्या घरी येऊन बसतो, बाबांना मस्का मारतो. हे बघ, मला काही माहित, कार्तिक मला तू आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. अरे आपण मस्त बाहेर जाऊ, फिरू, खाऊ पिऊ, शॉपिंग करू. अरे आपण नवरा बायको, आपल्याला कोण अडवू शकणार आहे? अग आज आज नाही जमणार मला, आज शक्य नाहीये. हे बघ कार्तिक, ते मला काही माहित नाही, मला आजच्याच भेटायचं, भेट म्हणजे भेट. आणि तू नाही भेटलास ना तर मी तुझ्या घरी येईन, बरं का? ठीक आहे, बघतो मी काहीतरी मॅनेज करतो. अरे कार्तिक. Thank you.
मॅडम चला. झाली जेवणाची वेळ, आता किती वेळ काम करताय? अरे बापरे, हो लक्षातच नाही आलं माझ्या. थँक्यू मॅडम. बाकीचे लोक हातातलं काम सोडून आधी जेवण करतात आणि तुम्ही आहेत की उपाशीपोटी काम करता. ही चांगली गोष्ट नाही आहे मॅडम, वीकनेस येईल अशाने. बरोबर आहे तुमचं, पटकन हात धुऊन येते. मॅडम टिफिन मध्ये आज काय आणलं तुम्ही? झुणका भाकर आहे, चालेल ना? चालेल, हो पळेल मॅडम. घ्या घ्या, तुम्ही पण घ्या, मज्जा करा. थँक्यू वगैरे म्हणा काहीतरी मला. राहू दे, तू पण घे रे, तू पण घे. प्रमोशन नाही तर पिझ्झा तरी खा. संपलं बाबा हे. बर, सगळ्यांना एक एक पाकळी मिळेल ना पिझ्झाची? माझ्याकडनं आज पिझ्झा, मज्जा करा. पिझ्झा? अगं त्यांना पिझ्झा म्हणायचा आहे. आणि पाकळी? अगं म्हणजे पीस. आणि एकच द्यायचा होता तर कशाला मागवला असेल ना पिझ्झा. आता चोराच्या हातची लंगोटी, एक तर एक मिळालाय ना, मग हे खाऊन. तुझे रे घ्या, नाही ताबा देतोय. तुम्ही या पिझ्झातले दोन पाकळ्या खा, मज्जा करा. ए, मला दोन, तुला तीन का? मी मॅनेजर आहे, तुम्ही यकचित वसुली सहाय्यक आहात. यकचित देनाशी रापचिक. हे यकचिक काय? यकचिक नाही हो, यकचित. यकचित म्हणजे नगण्य, फालतू, किरकोळ. फालतू? तुम्हाला फालतू बोलला? थांब, आता इंद्राला सांगतो, तुझी रिकव्हरी थांबवतो. तू ना या शॉक मधून रिकव्हरच नाही झाला पाहिजे. त्यांना नका सांगू. मी असं करतो, या पिझ्झातला थोडासा तुकडा तुम्हाला देतो, मग झालं. दे तो वाला. तो वाला हा घ्या बस, खुश. ओके, नाही जास्त चीज वाला पिझ्झा तुझ्याकडे असू दे. मग नाही नाही, मला पाहिजे. तुम्हाला आवडत नाही? पण मी जास्त खाणार आहे, लक्षात ठेव. मी मला पाहिजे. बघा ना कसं लहान मुलांसारखे भांडतायत पिझ्झावरून. हो ना, पण हे भांडण सुरू तुमच्यामुळेच चाललंय मॅडम. माझ्यामुळे कसं काय? तिथला जर पिझ्झाचा एक पीस तुम्ही घेतला असता तर चार पीस उरले असते. दोघांनी दोन दोन घेतले असते, मग भांडणच नसतं झालं ना. हो, पण मला इतकं नाही आवडत पिझ्झा. मला आपलं साधं मराठमोळं जेवण जास्त आवडतं. ऍक्च्युली मॅडम मलाही या विदेशी पदार्थांना आपल्या मराठमोळ्या पदार्थांची काय सर. उघडा मॅडम आता तुमचा टिफिन, खाऊया आज मराठमोळी झुणका भाकर. चेअर घ्या ना. मॅडम काय चव आहे तुमच्या हाताला, अस्सल मराठमोळी. ओ धनी,